नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ड या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सार्वजनिक आरोग्य विभाग परीक्षा अहमदनगर जिल्ह्याचा आरोग्य सेवक या पदाचा 2015 पेपर। यामध्ये आपण अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे क्वेश्चन पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। क्वेश्चन नंबर एक, एका त्रिकोणातील कोणांची मापे 4 3 3 2 या समप्रमाणात असतील तर सर्वात मोठ्या कोणाची माप किती। आता इथे तुम्हाला सर्वात मोठ्या कोणाची माप विचारलेली आहे आणि तुम्हाला एक गुणोत्तर दिलेले आहे 4 3 3 2। याचाच वापर करून आपल्याला त्या मोठ्या कोणाची माप इथे काढायची। तर इथे इथे आपण काय समजूया की त्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची माप आपण पहिल्या कोणाची माप आपण 4 समजूया, दुसऱ्या कोणाची माप आपण 3 समजूया आणि तिसऱ्या कोणाची माप आपण 2 समजूया। आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की जो त्रिकोण असतो त्रिकोणाला 3 असतात आणि तिन्ही कोणांची बेरीज तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज ही 180 असते। तर आपल्याकडे 3 आहेत तर या तिन्ही कोणांची बेरीज करायची ती किती असेल, मग 180। तर इथे काय करायचं, तुम्हाला एक समीकरण तयार होईल 4x + 3x + 2x = 180। आता हे समीकरण तुम्हाला सोडवायचं आहे, 4 3 7 7 2 9 हे किती मिळतील तुम्हाला 9x = 180। आता तुम्हाला इथे x ची किंमत काढायची, x ची किंमत काय मिळेल 180/9, 9 1 9 9 2 18 आणि हा 0, म्हणजेच तुम्हाला x ची किंमत किती मिळणार आहे 20। आता x ची किंमत तुम्हाला 20 मिळालेली। आता इथे तुम्हाला सर्वात मोठ्या कोणाची माप काढायची, तर आपल्याकडे 3 आहेत, 3 कोणते, 1 4x आहे, 1 3x आहे आणि 1 2x आहे। 1 जागी तुम्हाला 20 ठेवायची, म्हणजे उत्तर काय मिळेल तुम्हाला, इथे इथे 1 जागी जर 20 ठेवले तर 20 चौक किती होतात 80, इथे 20 3 60 मिळतील आणि इथे काय मिळेल 20 2 40। तर सर्वात मोठा कोणकोणता आहे 80° वाला, हा म्हणजे तुम्हाला सर्वात मोठ्या कोणाची माप किती मिळते 80°। तर उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर बी। क्वेश्चन नंबर 2, 5 लांब व 3 रुंद अशा खोलीच्या जमिनीवर 25x25 cm मापाच्या किती फरशा बसतील। आता इथे तुम्हाला काय दिलेले आहे, जी खोली दिलेली त्या खोलीची लांबी दिलेली 5 आणि रुंदी दिलेली 3। आपण त्यांना काय करूया, अगोदर सेमी मध्ये कन्वर्ट करूया, कारण की तुम्हाला फरशीचे जे माप दिलेले आहे ते सेमी मध्ये दिलेली। तर इथे तुम्हाला लांबी किती दिलेली, लांबी बरोबर 5 पण आता ते सेमी मध्ये करायचे, 1 म्हणजेच किती 100 cm होतं। तर इथे किती मिळतील तुम्हाला 5 500 cm होतील। त्याचप्रमाणे रुंदी काय मिळणार तुम्हाला, रुंदी किती दिलेली तुम्हाला 3 रुंदी 3 म्हणजेच किती 300 cm। आता तुम्हाला एकूण फरशा करायचे, त्यासाठी काय करायचे, एकूण फरशा बरोबर तुम्हाला इथे काय करायचे, अंशामध्ये त्या खोलीचे क्षेत्रफळ घ्यायची, खोलीचे क्षेत्रफळ आणि छेदामध्ये काय करायचे, फरशीचे क्षेत्रफळ। आता इथे तुम्हाला मापी दिलेली खोलीचे क्षेत्रफळ, क्षेत्रफळ कसं मिळेल, लांबी गुणिला रुंदी, लांबी किती 500 आणि रुंदी किती दिलेली तुम्हाला, सॉरी लांबी 500 आणि रुंदी किती 300 cm आणि छेदामध्ये फरशीचे क्षेत्रफळ, फरशीचे तुम्हाला ही लांबी रुंदी किती दिलेली 25 25। तर इथे काय मिळेल तुम्हाला 25 × 25। आता याला संक्षिप्त रूप द्या, इथे 25 1 25 25 2 50 आणि हा 0, म्हणजे इथे 20 मिळतील आणि 25 जर 300 भागलं तर इथे 25 1 25 आणि इथे किती मिळतील 12, म्हणजे इथे काय उरतं फक्त 20 × 12। 20 × 12 किती होतात 12 0 0 12 2 24, म्हणजेच एकूण फरशा किती मिळत आहेत 240। उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर सी। आता पाहूयात बुद्धिमत्तेचे क्वेश्चन। या पेपरमध्ये फक्त 2 गणित होते, आता बुद्धिमत्तेचे क्वेश्चन पाहूया यामध्ये। क्वेश्चन नंबर 3, मांडी गुडगा, त्याचप्रमाणे इथे क्वेश्चन मार्क आहे आणि इथे कोपर आहे। तर आता इथे लॉजिक काय घेतलेलं आहे बघा, गुडघ्याच्या वरती काय असते, मांडी असते,
तसेच रिलेशन इथे पण आहे, कोपरच्या वरती काय असेल, दंड असतो. तर उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 4, इथे 2 आणि 27, 2 आणि 27 रिलेशन, त्याचप्रमाणे 3 आणि क्वेश्चन मार्क. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, इथे इथे 27 कसे येतात पहा, या 2 मध्ये काय केलेलं आहे, अधिक 1 केलेलं आहे आणि त्याचा घन घेतलेला आहे, म्हणजेच हा काय झाला, 3 चा घन, आणि 3 चा घन किती मिळतो तुम्हाला, 27, तो इथे येतो. ठीक आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला इथे पण करायचे, या 3 मध्ये काय करायचं, 1 मिळवायचं आहे, 3 अधिक 1 आणि त्याचा घन, 3 अधिक 1 4, आणि 4 चा घन किती मिळतो तुम्हाला, 64, तो इथे येईल. म्हणजे उत्तर काय असेल तुमचं, 64, ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 5, गणेशचा रांगेत 25वा क्रमांक असून त्याच्या अलीकडे महेश व पलीकडे योगेश असे उभे आहे. महेश रांगेच्या मध्यभागी आहे. आता इथे पहा, महेश रांगेच्या मध्यभागी म्हटलेलं आहे. इथे आपण जर महेश घेतला, हा महेश हा रांगेच्या मध्यभागी आहे, रांगेच्या मध्यभागी आहे. तर रांगेत एकूण किती मुले आहेत ते आपल्याला इथे काढायचे. इथे महेश सर्वात मध्यभागी आहे आणि गणेशचा रांगेत 25वा क्रमांक आहे. त्याच्या अलीकडे महेश, म्हणजे इथे महेश आहे त्याच्या अलीकडे, म्हणजेच काय, इथे कोण असेल, गणेश असेल. आणि तो रांगेमध्ये कितवा आहे, 25व्या नंबरला. व पलीकडे योगेश, म्हणजे याच्या गणेशच्या पलीकडे इकडे योगेश असणार आहे. ठीक आहे, आता इथे बघा, गणेशचा नंबर जर 25 असेल तर मग महेश 24 नंबरला असेल. आणि महेश काय, सर्वात मध्यभागी, रांगेच्या मध्यभागी. आणि तुम्हाला रांगेत एकूण किती मुले ते काढायचे. मग महेश जर मध्यभागी असेल आणि तो 24 नंबरला आहे, म्हणजे याचा अर्थ इकडे किती, इकडे 23 मुले असतील आणि इकडे पण किती, 24 पासून पुढील इकडे 23 मुले असतील, इकडे 23 आणि इकडे 23 मध्ये कोण आहे, महेश. आणि तुम्हाला एकूण मुले काढायची, म्हणजेच काय करावं लागेल, इकडे 23 अधिक आणि हा महेश 1 अधिक आणि इकडे 23, असे किती मुलं होतात, एकूण हे 23 आणि हे 23 46 होतात आणि अधिक 1, म्हणजेच एकूण 47 मुले असतील. तर उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 6, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती. आता एक सिरीज दिलेली आहे तुम्हाला, 4, 9, 25, 49, 121 आणि रिकामी जागा, इथली संख्या तुम्हाला शोधायची. आता इथे लक्ष द्या, 2 नंतर बघा, 3 नंतर 5 नंतर 7 नंतर 11 आणि नंतर 13, हे सर्व नंबर्स काय आहेत, या सर्व मूळ संख्या आहेत, एकामागो एक येणाऱ्या. सर्वात अगोदरची मूळ संख्या 2 येते, 2 नंतर 3 येते, 3 नंतर 5 आहे, 5 नंतर 7 आहे, 7 नंतर 11 आहे आणि 11 नंतर 13 ही मूळ संख्या येते. आणि तुम्ही याचा जर वर्ग केला सर्व संख्यांचा, या मूळ संख्यांचा, तर तुम्हाला काय मिळते, 2चा वर्ग 4 मिळतोय, 3चा वर्ग 9 मिळतोय, 5चा वर्ग 25 मिळेल, 7चा वर्ग 49 मिळेल, 11चा वर्ग 121, त्याचप्रमाणे 13चा वर्ग काय मिळणार तुम्हाला, 169. म्हणजे तुमचं उत्तर काय असेल, 169, ऑप्शन नंबर डी, 169. क्वेश्चन नंबर 7, खालील अंकांची विशिष्ट आकृतीबंध असणारी मालिका दिली आहे, तो आकृतीबंध ओळखा व मालिका पूर्ण करण्यासाठी योग्य पर्यायाची निवड करा. आता इथे तुम्हाला प्रत्येक पर्याय हा यामध्ये पुट करून पाहायचा आहे आणि कुठे हा आकृतीबंध व्यवस्थित बसतोय ते तुम्हाला ओळखायचंय. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन नंबर डी हा जर पर्याय आपण वापरला तर इथे काय मिळेल तुम्हाला, इथे 12 12, इथे जर तुम्ही 2 घेतला, इथे 2 आणि इथे 1, इथे 2 आणि इथे 2, तर तुम्हाला पहा आकृतीबंध कसा मिळतोय, 12 12, इथे काय मिळेल, 21 21, इथे परत 12 12 21 21, 12 12, म्हणजे तुम्हाला हा नवीन आकृतीबंध मिळेल. म्हणजे उत्तर काय असणार तुमचं, ऑप्शन नंबर डी हा योग्य उत्तर असेल. क्वेश्चन नंबर 8, एका सांकेतिक लिपीमध्ये चरण कमल हा शब्द लाम कान राच असा लिहितात, तर धवल कमल हा शब्द त्या सांकेतिक लिपीत कसा लिहाल. इथे तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यांचा उपयोग करून तुम्हाला ते लिहायचे. आता इथे बघा, चरण कमल कशा प्रकारे लिहिला गेलाय, चरण
कमल। आता चरण कमलच्या नंतर काय केलंय त्यांनी, तो जो शब्द लिहिलेला आहे ला म कानराज, तर तो अशा प्रकार लिहिलेला आहे। हा शेवटचा शब्द ल आणि इथे एक शब्द सोडून दिला, परत त्याच्यानंतरचा ना शब्द क, परत एक शब्द सोडून घेतला आणि नंतर र घेतला। हे जे बाण दाखवलेले या शब्दां या अक्षरांना त्यांनी काना दिलेला आहे आणि उलटे शब्द लिहिलेले। तरी ते पहा, ल च ला केलं, नंतर म जसेच्या तसं, नंतर क ला का केलं, नंतर न जसेच्या तसं, र ला रा केलं आणि शेवटी च जसेच्या तसे। त्याचप्रमाणे तुम्हाला धवल कमल साठी इथे मिळेल, एक इथे सर्व सुरुवातीचा शेवटचा शब्द घेतलाय त्याला काना द्यायचा, इथे एक शब्द सोडा, परत याला काना द्या, हा शब्द सोडा, इथे काना द्या, ठीक आहे। आता उलटे शब्द लिहा, ल ला काय लिहावं लागेल तुम्हाला, ला लिहायचे, म जशीच्या तशी, क ला का लिहा, ल जशीच्या तशी, व ला वा लिहा आणि शेवटी द, म्हणजे उत्तर काय असणार आहे, लाम काल वाद। तर अशा प्रकारचा ऑप्शन कोणता आहे, ऑप्शन नंबर बी लाम काल वाद, ऑप्शन नंबर बी हे तुमचं योग्य उत्तर असेल। क्वेश्चन नंबर 9, 222 आणि कंसामध्ये 23 आहे आणि नंतर 176 घेतलेले, त्याचप्रमाणे 158 कंसामध्ये क्वेश्चन मार्क दिलेला आहे आणि इथे 130 आहे, तर तुम्हाला इथली संख्या शोधायची। आता पहिल्या संख्येमध्ये पहा काय केलेलं आहे, तर इथे काय केलेलं आहे त्यांनी, 222 मधून काय केलेले, 176 वजा केलेले। 222 मधून 176 जर वजा केले तर तुम्हाला 46 मिळतात आणि नंतर काय केलेले, 46/2 केलं आणि 46/2 केल्यानंतरच उत्तर काय मिळते, 23। आणि ही संख्या कुठे घेतलेली, इथे घेतलेली। त्याचप्रमाणे तुम्हाला इथे पण करावं लागेल, 158 मधून काय करायचे तुम्हाला, 130 वजा करायचे, तर 158 मधून 130 वजा झाले तर किती मिळते, 28। नंतर काय करायचे, त्या 28 दोन्ही भागायचे, 28 दोन्ही भागले तर उत्तर किती येते, 14। आणि ही संख्या तुम्हाला इथे क्वेश्चनच्या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी लिहायची, म्हणजे इथे किती मिळेल तुम्हाला, उत्तर 14। उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर डी 14। क्वेश्चन नंबर 10, जर बैलगाडीला जहाज म्हटले, जहाजाला विमान म्हटले, विमानाला ट्रक म्हटले, ट्रकला कार म्हटले, कारला बैलगाडी म्हटले, तर आकाशात काय उडणार। आता इथे काय दिलेले आपल्याला, बैलगाडीला जहाज म्हणतोय आपण, जहाजाला विमान, विमानाला ट्रक आणि ट्रकला कार आणि कारला बैलगाडी म्हणतोय। आणि विचारलं काय की आकाशात काय उडणार, आकाशात काय उडत असते, विमान उडत असते आकाशामध्ये। पण आकाशात जरी विमान उडत असेल पण आपण विमानाला काय म्हणतोय, ट्रक म्हणतोय, म्हणजे उत्तर काय असणार आहे आपलं, ट्रक, ऑप्शन नंबर बी। क्वेश्चन नंबर 11, प्रवीण हा उत्तरेस तोंड करून उभा आहे, प्रथम प्रवीण उत्तरेला 3 किलोमीटर चालत गेला, नंतर उजवीकडे वळून 4 किमी चालला, नंतर पुन्हा उजवीकडे वळून 6 किलोमीटर चालला, तर आता तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे। आता तुम्हाला हे अंतर काढायचे, तर इथे पहा सर्वात अगोदर काय सांगितले, प्रवीण हा उत्तरेस तोंड करून उभा आहे। आता इथे बघा, ही उत्तर दिशा, ही दक्षिण, ही पूर्व, ही पश्चिम। आता सुरुवातीला तो इथे असणार आहे आणि त्याचं उत्तरेकडे तोंड आहे, उत्तरेकडे तोंड करून उभा आहे। नंतर काय म्हणतात ते, प्रथम प्रवीण उत्तरेला 3 किमी चालत गेला, तर इकडे उत्तरेकडे 3 किमी पर्यंत चालत गेला, नंतर काय सांगितलं, नंतर उजवीकडे वळून 4 किमी चालला, म्हणजे त्याची उजवी बाजू कोणती असेल ही, तर उजव्या बाजूला तो 4 किमी चालत गेला, म्हणजे तो इथे येईल नंतर, नंतर पुन्हा उजवीकडे वळून 6 किमी चालला, परत तो उजवीकडे वळतो आणि 6 किमी चालतो, जर 6 किमी चालला तर तो इथपर्यंत येतो आणि नंतर काय म्हटलंय चालला, तर आता तो सुरुवातीपासूनच्या ठिकाणापासून किती अंतरावर असेल, तर तुम्हाला काय विचारले, इथून ते इथपर्यंतचं अंतर किती आहे ते तुम्हाला ते विचारलेले। इथे तुम्ही पायथागोरसचे प्रमेय वापरू शकता, इथे इथे काय करायचं तुम्हाला, हे टोटल अंतर किती आहे, 6 किमी, पण इथे पहा हे 3 आहे 3 किमी, म्हणजेच इथे जर तुम्ही एक रेषा ओढली तर हे सुद्धा काय किती असेल, 3 किमी, हे 3 किमी असेल तर हे सुद्धा 3च असणार आहे, कारण हे 3 भरते, म्हणजे कारण हे टोटल किती आहे, 6 आहे, म्हणून हे सुद्धा 3, आणि हे ही लांबी किती दिलेली, 4 किलोमीटर, म्हणजेच हे माप हे अंतर काय असणार आहे, 4 किमी, ठीक आहे। म्हणजे तुम्हाला पाहिजे हे जे पायथागोरस प्रमेय तयार होईल, ते हा जो त्रिकोण काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे, याची एक बाजू 4
किलोमीटर आहे आणि दुसरी बाजू 3 किलोमीटर आहे आणि तुम्हाला ह्या कर्ण काढायचा आहे AC। आता इथे तुम्हाला पायथागोरसचे प्रमेय वापरायचे आहे, कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू। आता काय मिळेल तुम्हाला, किमती टाकायची आहे, पहिली बाजू काय तुमची 4, इथे 4 वर्ग अधिक दुसरी बाजू 3 वर्ग, काय मिळेल, 4 वर्ग असतो 16 अधिक 3 वर्ग 9, 16 अधिक 9 किती होतात 25, म्हणजेच तुम्हाला काय मिळतोय, कर्ण वर्ग बरोबर 25। म्हणजेच तुम्हाला कर्णाची बाजू, कर्ण काढायचं आहे तर काय करावं लागेल, याचे वर्गमूळ घ्या, तर काय मिळेल, कर्ण बरोबर 25 कोणाचा वर्ग आहे 5, तर कर्ण किती मिळेल तुम्हाला 5, कर्ण बरोबर 5 किलोमीटर, म्हणजे उत्तर काय असेल तुमचं 5 किमी। म्हणजे प्रवीण सुरुवातीच्या ठिकाणापासून या ठिकाणापर्यंत त्याचं अंतर किती असणार आहे 5 किलोमीटर। ऑप्शन नंबर, उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर डी। क्वेश्चन नंबर 12, एका सांकेतिक लिपीत BAND हा शब्द ABME असा लिहितात, तर STOP हा शब्द त्याच लिपीत कसा लिहा। आता इथे पहा BAND कसा लिहिलेला आहे, इथे काय केलेलं आहे, सुरुवातीला बी मध्ये वजा 1 केलेलं आहे, म्हणजेच काय केलेलं आहे, एक अक्षर तुम्हाला मागे यायचे, बीच्या जर तुम्ही मागे आला एक अक्षर तर तुम्हाला ए मिळेल, इथे काय एच्या पुढे एक अक्षर घ्यायचे अधिक एक म्हणजे तुम्हाला बी मिळेल, इथे तुम्हाला एक अक्षर मागायचे एनच्या, तर एनच्या अगोदर कोण असेल एम, तर इथे पुढे यायचे एक अंक एक अक्षर, तर डी नंतर काय मिळेल तुम्हाला ई। अशाच प्रकारे तुम्हाला STOP साठी सुद्धा करायचे, वजा 1 अधिक 1 वजा 1 अधिक 1, तर एसच्या मागे जर गेला तर तुम्हाला आर मिळेल, टीच्या समोर जर गेला तर यू मिळेल, ओच्या मागे जर गेलं तर एन मिळेल आणि पीच्या समोर जर गेलं तर तुम्हाला क्यू मिळेल, तर उत्तर काय मिळणार तुम्हाला RUNQ, ऑप्शन नंबर सी RUNQ। क्वेश्चन नंबर 13, अ ब क ड आणि ई हा 5 मुलींचा एक गट आहे, अ ही ब पेक्षा सावळी आहे परंतु ई पेक्षा गोरी आहे, क ही सर्वात गोरी आहे, ड ही ब पेक्षा थोडीशी सावळी आहे परंतु अपेक्षा गोरी आहे, तर सर्वात सावळी मुलगी कोण, इथे तुम्हाला सर्वात सावळी मुलगी शोधायची। आता इथे गोरी आणि सावळी हे दोन रंग घेतलेले आहे, तर आपण जी गोरी आहे तिला मोठं समजूया आणि सावळी ही लहान असेल अशा प्रमाणात, म्हणजे आपण नेहमी लहान मोठ्याचे उदाहरणे यामध्ये पाहत असतो, तर इथे फक्त गोरी आणि सावळी घेतलेली नाही। तर इथे पहा आता काय दिलेले 5 मुले आहेत तुमच्याकडे, अ ब क ड आणि ई, तर तुम्हाला कंडिशन काय दिलेली आहे, अ ही ब पेक्षा सावळी आहे, अ ही ब पेक्षा सावळी म्हणजेच काय, ब हा अप ब ही अपेक्षा गोरी आहे, म्हणजेच इथे काय समजाय तुम्हाला, ब ही गोरी अशा प्रकारे दाखवायचे तुम्हाला अपेक्षा, ठीक आहे। एक रिलेशन मिळाल्यानंतर काय म्हणते, अ ही ब पेक्षा सावळी आहे परंतु ई पेक्षा गोरी आहे, आता अ ई पेक्षा गोरी आहे तर तुम्हाला काय करायचे, अ मोठी घ्यायची अशा प्रकारे ई पेक्षा, ठीक आहे, हे एक रिलेशन मिळेल। नंतर काय म्हटलेलं आहे, क ही सर्वात गोरी आहे, क ही सर्वात गोरी आहे ना, तर आपण इथे क स्टार्टिंगलाच घेऊन टाकूया, सर्वात सुरुवात कोण काय, इथे क असणार आहे, क सर्वात गोरी आहे। नंतर काय, ड ही ब पेक्षा थोडीशी सावळी, ड ही ब पेक्षा थोडीशी सावळी म्हणजेच याचा अर्थ काय की ब ड पेक्षा गोरी आहे, तर इथे रिलेशन काय मिळेल, बी ही गोरी असेल कोणापेक्षा, ड पेक्षा। नंतर काय म्हटलं, ड ही ब पेक्षा थोडीशी सावळी आहे परंतु अपेक्षा गोरी आहे, म्हणजे ड अपेक्षा ही गोरी आहे अशा प्रकारे। आता हे काही रिलेशन आहे यांचाच वापर करून आता पुढे लिहूया आपण, क सर्वात गोरी आहे, मग क नंतर नंबर कोणाचा येणार आहे, इथे क नंतर नंबर ब चा येईल, ब ची दोन रिलेशन आहेत तुमच्याकडे, इथे ब, ठीक आहे। आता ब नंतर सर्वात गोर कोण आहे, ब नंतर कोण गोर आहे, ब नंतर इथे ड असणार आहे, का की इथे अपेक्षा ड गोरी आहे म्हणून इथे काय येईल, ड, ड नंतर कोण येणार आहे, इथे अ येईल आणि अ नंतर कोण आहे, ई, इथे कोण येणार आहे, इथे अ येईल आणि सर्वात शेवटी कोण येईल, ई, सर्वात गोरी क आणि सर्वात सावळी कोण येईल, ई, तर उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर बी, ई।
क्वेश्चन नंबर 14, योग्य पर्याय निवडून संख्या मालिका पूर्ण करा। 7, 19, 39 आणि इथली संख्या तुम्हाला शोधायची, नंतर 103 आणि 147। तर इथे पहा काय झालेले, 7 आणि 19 यांच्यामधील फरक किती 12 मिळतो तुम्हाला, 19 आणि 39 मधला फरक तुम्हाला 20 मिळतोय, आणि या दोन्ही संख्यामधला जर फरक घेतला तो 8 मिळतो। म्हणजे तुम्हाला अशीच कंडिशन ठेवायची, सर्वांचा फरक तुम्हाला इथे 8च मिळणार आहे। आता इथे समोर संख्या दिलेली नाही म्हणून तुम्ही इथे कोणती संख्या घेणार आहे, आता इथे जर फरक 8 येतोय म्हणजे इथे पण समोर 8 फरक येणार, म्हणून 20 मध्ये जर तुम्ही 28 मिळवले तर तुम्हाला इथे 28 मिळेल, तेव्हाच तुम्हाला या संख्यांचा फरक किती 8 मिळेल। तर इथे तुम्हाला 8 मिळाली, इथे 8 म्हणून इथे सुद्धा 8 मिळाली। आता इथे जर 28 मिळत आहेत तुम्हाला, जे हा फरक इथल्या आणि इथल्या संख्येचा असणार आहे, म्हणजेच तुम्ही 28 जर 39 मध्ये ऍड केले तर तुम्हाला इथली संख्या मिळेल, आणि ती संख्या कोणती मिळते, 67 मिळेल। ठीक आहे, आता इथे बघा 67 मिळाली, 67 आणि 103 जर डिफरन्स घेतला तर 36 मिळतील, आणि 103 आणि 147 जर डिफरन्स घेतला तर तुम्हाला 44 मिळेल, आणि यांचा डिफरन्स घेतला तर इथे 8 मिळतात, इथे सुद्धा 8 मिळतात। म्हणजे ही पूर्ण कंडिशन सॅटिस्फाय होते, म्हणजेच याच्यामध्ये तुम्हाला उत्तर किती मिळते, 67, आणि तुमचे उत्तर हेच असणार आहे, ऑप्शन नंबर सी। क्वेश्चन नंबर 15, खालीलपैकी वेगळी संख्या निवडा। आता इथे तुम्हाला 2, 4, 8, 10 या संख्या दिलेल्या आहेत, यापैकी तुम्हाला वेगळी संख्या निवडायची। आता या सर्व संख्या समसंख्या आहेत, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, एकमेव 2 ही सममूळ संख्या आहे, समसंख्या पण आहे आणि मूळ संख्या सुद्धा आहे, म्हणजे सर्वात वेगळी संख्या कोणती असणार आहे, 2। उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर ई।